नमस्कार. सत्र क्रमांक 5 मध्ये आपण संदर्भ साहित्याचा आढावा या विषयाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. संख्यात्मक, गुणात्मक किंवा मिश्र पद्धतींचा मार्ग निवडल्यानंतर प्रस्तावकर्त्याला किंवा संशोधनकर्त्याला त्याच्या विषयाच्या संदर्भातील साहित्याचे पुनरावलोकन करणे आवश्यक असते. या साहित्याच्या पुनरावलोकनाची मदत विषयाच्या अभ्यासाची योग्यता ठरवताना होते आणि त्यामुळे संशोधकाला तपासाच्या क्षेत्रात अभ्यासाची व्याप्ती मर्यादित करता येते किंवा त्याबद्दल जाण येते. प्रस्ताव मांडण्यापूर्वी कोणत्या प्राथमिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. संदर्भ साहित्य त्याचा अर्थ आणि संकल्पना सगळ्यात आधी आपण बघूया. संदर्भ साहित्य म्हणजे अगोदर संबंधित विषयातील संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा व्यापक आणि विस्तृत अर्थाने अभ्यास करून काढलेला सारांश होय. या माध्यमातून संशोधकांना संबंधित विषयातील संशोधनाची व्यापकता आणि आवाका लक्षात येतो. अनेक अभ्यासकांच्या मते तर संदर्भ साहित्याचा समावेश संशोधनातील तथ्य म्हणून करावा असे देखील म्हटले जाते. संदर्भ साहित्याचा संशोधन समस्या आणि संशोधन आराखड्यावर एक प्रकारे प्रभाव पडतो. म्हणून या संदर्भात साहित्याचा वापर तथ्यांची योग्य तुलना करून निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी होतो. मित्रांनो, संदर्भ साहित्य गोळा करणे ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान संशोधक संशोधनासंदर्भात, संशोधन समस्येसंदर्भात किंवा विषयासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करतो. थोडक्यात, त्या संशोधन विषयाच्या संदर्भातील संभाव्य उत्तरापर्यंत संशोधकाला घेऊन जाण्यासाठी संशोधन संदर्भ साहित्य मदत करते. यानंतर आपण अगदी थोडक्यात उत्तम किंवा गुणवत्तापूर्ण संदर्भ साहित्याच्या पुनरावलोकनाची किंवा आढाव्याची वैशिष्ट्ये काय काय असतात हे बघणार आहोत. संदर्भ साहित्याचा आढावा व्यापक पद्धतीने घेतलेला असतो, म्हणजेच तो सखोल पद्धतीने घेतलेला असावा. तसेच त्याच्यात अद्ययावत संदर्भांचा समावेश करावा. संदर्भ आणि साहित्य पद्धतशीरपणे मांडलेले असावे. संदर्भ साहित्याचा आढावा इतरांसाठी उपयुक्त असावा किंवा थोडक्यात इतर संशोधकांना देखील तो यानंतर वापरता यावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदर्भ साहित्य पूर्वग्रह दूषित नसावे. एका विशिष्ट प्रकारच्या दृष्टिकोनातून विचार करून किंवा एक विशिष्ट प्रकारची चौकट डोळ्यासमोर ठेवून एकाच प्रकारातले संदर्भ साहित्य शक्यतोवर निवडू नये. तसेच संदर्भ साहित्य स्पष्टपणे शोधले जावे किंवा निवडले जावे. संदर्भ साहित्याचे अचूक संदर्भ आढावा किंवा पुनरावलोकन मांडताना संशोधकाने मांडावे. यानंतर एकंदरच संदर्भ साहित्य पुनरावलोकनावरती किंवा आढाव्यावरती काही घटक प्रामुख्याने परिणाम करताना आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने संशोधकाची पार्श्वभूमी, संशोधन विषयातील गुंतागुंत, संदर्भ साहित्याची उपलब्धता, इतर साधनांची उपलब्धता, संशोधनासाठी संशोधकाकडे उपलब्ध असलेला वेळ आणि संशोधनात इतर संशोधकांची संशोधकाला होणार असणारी किंवा होणारी मदत, या सगळ्या गोष्टी किंवा घटक एकंदरच संदर्भ साहित्याच्या पुनरावलोकनाच्या प्रक्रियेवरती परिणाम करतात. उदाहरणार्थ, नौखा संशोधक असेल किंवा
अनुभव नसणारा संशोधक असेल तर त्या ठिकाणी खूप सगळ्या गोष्टींवरती परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर संशोधन विषय जर गुंतागुंतीचा असेल, 2-3 विषयांचा किंवा घटकांचा एकमेकांवर पडणारा प्रभाव, त्याचं मूल्यमापन या प्रकारचा विषय असेल, तर त्यावेळेला संदर्भ साहित्य ठरवताना किंवा त्याची निवड करताना गल्लत होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर संशोधन विषय हा सुटसुटीत असावा किंवा दोन्ही विषयांची सरमिसळ असेल तरीसुद्धा वेगळे वेगळे संदर्भ साहित्य आवश्यक मुद्द्यांच्या आधारावरती गोळा करावे. संदर्भ साहित्याची उपलब्धता, कधीकधी संदर्भ साहित्याच्या उपलब्धतेची मर्यादा देखील संशोधनाच्या गुणवत्तेवरती परिणाम करते. त्यामुळे विषय निवडताना कोणत्या प्रकारचे आणि किती संदर्भ साहित्य उपलब्ध आहे याचा अंदाज संशोधकाने घेणं आवश्यक आहे, नाही तर मग संशोधन प्रक्रियेवरती नकारात्मक परिणाम किंवा अपेक्षित साध्यापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. इतर साधनांच्या उपलब्धतेच्या बाबतीत आपण जर बोललो तर संदर्भ साहित्य हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असते. जसं आपण असं म्हणू शकतो की ते लिखित स्वरूपात असते किंवा आजकाल डिजिटल फॉर्ममध्ये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती खूप मोठ्या प्रमाणावरती संदर्भ साहित्य उपलब्ध आहे. पण याचा वापर करण्यासाठी योग्य साधनं संशोधकाने शोधली पाहिजे किंबहुना ती त्याच्याकडे असली पाहिजे, तरच त्याला या प्रकारच्या गोष्टींचा उपयोग करून घेता येतो. नाही तर मग इतर साधनांची मर्यादा ही देखील त्याच्या एकंदर संशोधनाच्या गुणवत्तेवरती परिणाम करते. म्हणजेच थोडक्यात तो कधीकधी योग्य आणि आवश्यक संदर्भ साहित्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पुढचं महत्त्वाचं घटक जो एकंदरच संशोधन प्रक्रियेवरती परिणाम करतो तो म्हणजे संशोधनासाठी उपलब्ध असलेला वेळ. मुळातच संशोधकांनी त्याच्या संशोधनाच्या संदर्भातलं किंवा संशोधन प्रक्रियेच्या संदर्भातलं नियोजन करताना संशोधकाकडे उपलब्ध असलेल्या वेळेचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि त्यात पुरेसा वेळ संदर्भ साहित्याचा आढावा करण्यासाठी किंवा पुनरावलोकन करण्यासाठी देणं देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची अर्थात संदर्भ साहित्य लिहिण्याची, संदर्भ साहित्य गोळा करण्याची, संदर्भ साहित्य मांडण्याची योग्य पद्धती त्याने आधी आत्मसात करावी किंवा शिकून घ्यावी आणि त्यानंतर योग्य वेळ देऊन संशोधन साहित्याच्या संदर्भातले संदर्भ त्याने मांडावे. त्याचबरोबर संशोधनात इतर संशोधकांची मदत देखील बऱ्याच वेळेला संदर्भ साहित्याच्या पुनरावलोकनावरती परिणाम करते. ही मदत घेता येऊ शकते पण मदत घेताना त्याच्यातल्या काही मर्यादा किंवा चौकट घालून देणं देखील आवश्यक आहे, अन्यथा अनेक दृष्टिकोनांची सरमिसळ त्या संशोधन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरू शकते. त्यामुळे इतर संशोधकांना जर संशोधक या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणार असेल तर त्याने निश्चितच संशोधकांना त्याच्या संशोधन विषयाच्या संदर्भात आणि संशोधनात वापरल्या जाणाऱ्या दृष्टिकोनाच्या संदर्भात योग्य ती माहिती उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर संशोधन साहित्याची मांडणी करताना, निवड करताना कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह त्यांनी या संदर्भात ठेवू नये, जेणेकरून त्याच्या संशोधन प्रक्रियेवरती नकारात्मक प्रभाव पडणार नाही. धन्यवाद.